हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एन एस बायो अकॅडमी. एन एस बायो अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. एन एस बायो अकॅडमी आपण बायोलॉजिकल सायन्स सिरीज चालू केलेली आहे. बायोलॉजिकल सायन्स सिरीज मध्ये आपला टॉपिक आहे सेल. तर सेलच्या बाबतीत आपण आपली सर्व इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे, म्हणजेच की कुठली सेलच्या आउटरिंग कवरिंगच्या बाबतीत, म्हणजे सेलच्या बाहेरची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आपण आपली लेक्चर मध्ये सर्व डिटेल्स मध्ये पाहिली आहे. तर ती म्हणजे कुठली, तर सेल मधला डिफरन्स म्हणा किंवा सेल काय असते, सेलच्या टाइप्स किती असतात, त्यांचे एक्झाम्पल्स कुठल्या प्रकारचे आहेत, ही सर्व इन्फॉर्मेशन आपली पाहून झालेली आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन पाहून झाल्यानंतर आपले जे मागचे लेक्चर झाले त्या लेक्चर मध्ये आपण सेलची आउटर कवरिंग पाहिली होती. ती म्हणजे कुठली, तर सेल वॉल. ही कोणाच्या बाबतीत, तर प्लांट सेलच्या बाबतीत. सेल वॉल कुठे प्रेझेंट असते, तर ती फक्त आपल्याला प्लांट सेल मध्येच पाहायला मिळते. ती अॅनिमल सेल मध्ये पाहायला मिळते का, तर नाही. तर अॅनिमल सेल मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, तर अॅनिमल सेल मध्ये आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहायला मिळते. बट प्लाझ्मा मेम्ब्रेन ही फक्त अॅनिमल सेल मध्येच पाहायला मिळते का, तर याचा आन्सर काय आहे, नो. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन ही आपल्याला प्लांट सेल मध्ये सुद्धा पाहायला मिळते. तर बघा, आजचं जे आपलं लेक्चर होणार आहे, म्हणजेच आपल्याला हे क्लिअर आहे की आपली सेल ही कम्प्लीट झालेली आहे. तर आपल्याला आपण बाहेरील वातावरण सेलचं सर्व पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला आता जे आपले नेक्स्ट लेक्चर होतील त्याच्यामध्ये आपल्याला सेलच्या आत फिरायला जायचे आहे. म्हणजे सेलच्या आत कोणते पार्ट प्रेझेंट आहेत किंवा काय इन्फॉर्मेशन आहे सेलच्या आतमध्ये स्टोअर केलेली, ती सर्व आपल्याला डिटेल्स मध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायची आहे. तर बघा, सेलच्या आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कशाला ब्रेक करून जावे लागेल, तर सेलच्या सेल वॉलला. जर का तुम्ही प्लांट सेल मध्ये जात असाल तर, बट जर अॅनिमल सेल मध्ये जात असाल तर तुम्हाला फक्त तिथे प्लाझ्मा मेम्ब्रेनला ब्रेक करण्याची गरज आहे. तर आपण प्लांट सेल मध्ये गेलो सपोज, तर आपण सेल वॉलला ब्रेक करणार, सेल वॉलला नंतर आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनला ब्रेक करणार. हे दोन्ही पार्ट आपण आपल्या मागच्या लेक्चर मध्ये पाहिले आहेत. कोणते, तर सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आता आपण कुठे जाऊन पोहोचणार आहोत, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. बघा, कारण की आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला सेल ऑर्गॅनिज्म पाहिजे आहेत. आणि सेल ऑर्गॅनिज्म कुठे असतात हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर सेल ऑर्गॅनिज्म कुठे प्रेझेंट असणार, सेल ऑर्गॅनिज्म हे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणार. तर बघा, सेल ऑर्गॅनिज्म पाहण्याआधी जिथे सेल ऑर्गॅनिज्म आपले प्रेझेंट आहे त्या पार्टला काय म्हणतात किंवा त्याच्यामध्ये काय असते, असे की तिथे सर्व सेल ऑर्गॅनिज्म व्यवस्थितरित्या त्यांचं फंक्शन कार्य करत असतात. तर सेलचं जे सायटोप्लाझम आहे, तर ते सायटोप्लाझमच्या बाबतीतच आज आपण आपल्या लेक्चरमध्ये फक्त इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि आपलं जे नेक्स्ट लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण सेल ऑर्गॅनिजच्या बाबतीत इन्फॉर्मेशन घेऊया. तर चला स्टार्ट करूया आपण आपलं सायटोप्लाझम. बघा, सायटोप्लाझमला पाहण्याआधी सायटोप्लाझम कशाला म्हणतात हे समजून घेण्यासाठी आपण इथे एक सेलची बेसिक डायग्राम काढूया. तर बघा बघा, हे काय झाले, सेलचं एक सेल आहे जी, सपोज असं तुम्ही गृहित धरा की एक सेल आहे. सेल मध्ये काय प्रेझेंट असतं, सेंट्रलला न्यूक्लियस असतो. बघा, आता इथे डिफरंट टाइप्स ऑफ सेल ऑर्गॅनिज सुद्धा प्रेझेंट असतील, बट आपण आजच्या लेक्चर मध्ये त्यांचे इन्फॉर्मेशन घेणार नाही आहोत, कारण की आपल्याला फक्त सेलचा सायटोप्लाझम समजून घ्यायचा आहे. बट सायटोप्लाझम समजून घ्यायचा आहे, मग आपण हा न्यूक्लियस का काढला, कारण न्यूक्लियसचा कनेक्शन आहे कोणाशी, सायटोप्लाझम. तुम्हाला न्यूक्लियस नाही समजला तर तुम्ही सायटोप्लाझम सुद्धा समजून घेऊ शकत नाही. त्याच्यासाठीच आपल्याला एकमेव असा ऑर्गॅनिक सेलचा आधी ते दाखवावा लागला, तो म्हणजे न्यूक्लियस. तर बघा, हा जो न्यूक्लियस आहे तो कुठे प्रेझेंट आहे, सेलच्या सेंटरला आहे. बट कोणाच्या बाबतीत, फक्त अॅनिमल सेलच्याच बाबतीत. हा प्लांट सेलमध्ये तुम्हाला सेंटरला पाहायला मिळणार नाही. आणि तो का बरं सेंटरला पाहायला मिळत नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या मागच्या लेक्चरमध्ये जावे लागेल. तर बघा, ही जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचं जे आउटर कवरिंग आहे, न्यूक्लियसला पण एक आउटर कवरिंग आहे, तसंच आपल्या सेलला सुद्धा एक आउटर कवरिंग आहे. हे काय, आपल्या सेलचं आउटर कवरिंग आहे. हे कोणाचं आउटर कवरिंग आहे, न्यूक्लियसचं. बघा, आता हे जे सेलचं आउटर कवरिंग आहे त्याला आपण काय म्हणणार, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियसचं आउटर कवरिंग आहे त्याला आपण काय म्हणणार, न्यूक्लियर मेम्ब्रेन. काय म्हणणार तुम्ही, तर न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन. बघा, हे आपल्या लक्षात आलं की सेलचं जे आउटर कवरिंग आहे त्याला आपण न्यूक्लियस सेल मेम्ब्रेन म्हणतो, तसेच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणू शकतो. आणि जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आउटर कवरिंगला आपण काय म्हणतो, न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतो. तर बघा, आता सायटोप्लाझम कशाला म्हणतात हे समजून घ्यायचं असं, तर बघा, हा जो न्यूक्लियस आहे जो की सेलच्या सेंटरला प्रेझेंट आहे, सेलचं न्यूक्लियसचं न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि सेलचं सेल मेम्ब्रेन ह्यांच्या मधला जो स्पेस दिसतोय तुम्हाला, हा जो स्पेस दिसतोय त्याच्यामधला,
ह्या स्पेसला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम असे म्हणतो. काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम असे म्हणतो. तुमच्या लक्षात आले असेल आता की जो न्यूक्लियर आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचं न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि सेलचं सेल मेम्ब्रेन यांच्यामध्ये जो काही स्पेस असेल त्या पूर्ण जागेला आपण काय म्हणणार? सायटोप्लाझम असे म्हणणार. बघा तर सायटोप्लाझम असे म्हणणार. तर बघा सायटोप्लाझम म्हणजे काय? तर सायटो म्हणजे सेल. तर सायटोचा मिनिंग काय होतो? ही पूर्ण जी सेल आहे त्याला आपण सायटो सुद्धा म्हणू शकतो. आणि प्लाझम म्हणजे काय? फ्लुइड. आता हे जो पार्ट आहे तर फ्लुइड, याला फ्लुइड का बरं? कारण की हा जो पार्ट आहे तो जेली लाईक सबस्टन्स पासून बनलेला आहे, ज्याला की आपण फ्लुइड असं म्हणू शकतो. लक्षात आलं? तर बघा जो हा सायटोप्लाझम आहे तो फर्स्ट वर्ड जो कोणी यूज केला तर तो कोणत्या सायंटिस्टनी? रुडॉल्फ फॉन पॉलिकस नावाच्या सायंटिस्टनी यूज केला फर्स्ट वर्ड. कोणता? सायटोप्लाझम. कधी? तर तो 1863 मध्ये. बघा सायटोप्लाझम म्हणजे काय? बघा आता इज जेली लाईक सबस्टन्स प्रेझेंट इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल. बघा जो सायटोप्लाझम आहे ते कसा आहे? जेली लाईक सबस्टन्स आहे जो की आपल्याला प्लांट सेल आणि ॲनिमल सेल दोन्ही सेलमध्ये पाहायला मिळेल. तसंच बघा सायटोप्लाझम इज प्रेझेंट बिटवीन द न्यूक्लियस अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. मी तुम्हाला आधीच सांगितलं की सायटोप्लाझम हा कशाला म्हणतो आपण? जे की आपला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचं न्यूक्लियर मेम्ब्रेन सेलचं सायटोप्लाझम यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम असे म्हणतो. बघा समटाईम्स कॉल्ड नॉन न्यूक्लियर कंटेंट ऑफ प्रोटोप्लाझम. म्हणजे बघा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसला जो असा पार्ट आहे, न्यूक्लियसच्या मधला जो पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? तो न्यूक्लियसचा सायटोप्लाझम आहे. बट जो हा पार्ट पाहायला मिळतोय आपल्याला सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या मधला, त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम असं म्हणतो. म्हणजेच न्यूक्लियसचा सायटोप्लाझम हा सेपरेट आहे, ज्याला की आपण सायटोप्लाझम न म्हणता त्याला आपण प्रोटोप्लाझम असे म्हणतो. बघा प्रोटोप्लाझम म्हणजे सॉरी न्यूक्लिओप्लाझम असे म्हणतो. बट ज्यावेळेस हा सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझमला आपण एकत्र करतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू? प्रोटोप्लाझम असे म्हणतो. तर बघा तर आपला फोर्थ पॉईंट काय? मेनली कंपोज ऑफ वॉटर सॉल्ट आणि प्रोटीन. हा जो सायटोप्लाझम आहे तो कशापासून बनलेला असतो? वॉटर सॉल्ट आणि प्रोटीन्स पासून. तर बघा जो कंपोनंट्स मध्ये काय? सायटोसोल प्लस ऑर्गेनिक्स. हा जो सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कंपोनंट्स येतील? सायटोसोल आणि ऑर्गेनिक्स. सायटोसोल्स म्हणजे काय? जो फ्लुइड प्रेझेंट आहे याच्यामध्ये त्यालाच आपण सायटोसोल असं म्हणतो. आणि त्या फ्लुइड मध्ये जे ऑर्गेनिक्स प्रेझेंट आहेत म्हणजे डिफरंट पार्ट आहेत सेलचे की वेगवेगळे फंक्शन करत असतात सेलच्या प्रोसेससाठी, त्यांनाच आपण ऑर्गेनिक्स असं म्हणतो. तर बघा 70% हे जो सायटोसोल आहे त्याच्यामध्ये 70% हे काय असतं? तर H2O प्रेझेंट असतं, म्हणजेच वॉटर प्रेझेंट असतं 70%. राहिले आता आपले 30%. तर 30% मध्ये काय पाहायला मिळेल तुम्हाला? डिफरंट टाईप्स ऑफ आयन्स पाहायला मिळतील, स्मॉल मॉलिक्युल्स पाहायला मिळतील, तसेच मॅक्रो मॉलिक्युल्स सुद्धा पाहायला मिळतील. तर आयन्समध्ये कुठले आयन्स येतील? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोराईड, डिफरंट टाईप्स ऑफ आयन्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. स्मॉल मॉलिक्युल्समध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ग्लुकोज अँड अमिनो ऍसिड. तसेच मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये रायबोजॉम्स, प्रोटीन्स आणि एन्झाइम. तर यांचं फंक्शन काय असतं? सेलच्या रिस्पायरेशनसाठी म्हणा किंवा सेलचं जे सिग्नल ट्रान्सडक्शन असतं त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर क्लिअर झालं असेल, म्हणजे सेलचा सायटोप्लाझम काय असतो किंवा ते कशा प्रकारे वर्क करतात, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लिअर झाली असेल. आजच्या या पॉईंटमध्ये कुठल्याही पॉईंटमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, तर ते आपण समजून घेणारच आहोत. आता जे आपले नेक्स्ट लेक्चर होईल त्याच्यामध्ये आता आपण सेलच्या ऑर्गेनिलच्या बाबतीत इन्फॉर्मेशन घेऊ आणि लास्टला आपण सेलचा न्यूक्लियस पाहणार आहोत, जो की सेंटर म्हणजे मेन ऑर्गेनिल्स आहे. कारण की आपल्याला ज्यावेळेस आपण न्यूक्लियसला ओपन करू त्याच वेळेस आपल्याला आपली पुढची इन्फॉर्मेशन पाहायला सोपी जाईल.